मित्रांनो, जिल्हा परिषदेची उद्या ज्यांची परीक्षा आहे परंतु हॉल तिकीट जे आहे ते निघत नाही आहे। आणि मित्रांनो, हॉल तिकीट जे आहे कधीपर्यंत येतं, कसं तुम्हाला डाउनलोड करायचं, अगदी मित्रांनो हे तुम्हाला 3 ते 4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, याच्यानंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता येणार नाही। आणि मित्रांनो, सगळे कन्फ्युजन जे आहे ते दूर होईल, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। नवीन असाल चॅनलवर पटकन सबस्क्राइब करून घ्यायचे, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचं आहे, ठीक आहे। टेलिग्राम मित्रांनो आपले जॉईन केलं नसेल, टेलिग्राम जॉईन करून घ्या, इथे तुम्हाला सगळे महत्त्वाचे अपडेट जे आहे ते मिळत असतात। तसेच मित्रांनो, तुम्हाला विविध टेस्ट सिरीज जर लावायचे असतील, आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका, ग्राम सेवक, तसेच मित्रांनो जिल्हा परिषद मध्ये कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, त्यानंतर पंचायत विस्तार अधिकारी अशा पदांसाठी मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता। प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायचे, तिथे मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार उपलब्ध आहे। आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला डिटेलमध्ये इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, सोल्युशन दिलेलं आहे। आणि तुम्हाला फक्त मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये, तर मित्रांनो PDF बँक अवेलेबल आहे, इथे तुम्हाला कुठलेही चार्जेस देण्याची आवश्यकता नाही। तुम्ही ॲप डाउनलोड करा, तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या मिळून जातील, ठीक आहे। तर चला, तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो बघा लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करायचं। पाहा इथे ZP हॉल तिकीट डाउनलोड लिंक, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं। या लिंकवर जसं तुम्ही क्लिक करता तर तुम्ही इथे येतात, ठीक आहे। आता पहा मित्रांनो, इथे इम्पॉर्टंट डेट्स इथे दाखवलेले आहे। कमेन्समेंट ऑफ कॉल लेटर तर इथे 30 सप्टेंबर दाखवतात आणि क्लोजर ऑफ कॉल लेटर तर 15-10, म्हणजे कधीपर्यंतचे हॉल तिकीट आलेले, तर 15 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले। आणि हॉल तिकीट परीक्षेच्या किती दिवस अगोदर येतात, तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते मिळत असतात। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की उद्या जो पेपर आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा, तर त्यांचं हॉल तिकीट जे आहे ते निघत नाही। तर मित्रांनो, कन्फ्युजन जे आहे मी तुमचं दूर करतो, त्याच्या अगोदर तुम्हाला मी लॉग इन कसं करायचं वगैरे ते सांगतो। तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमचा टाकायचा आहे, तर बघा मी इथे एक रजिस्ट्रेशन नंबर टाकतो। आता मित्रांनो मी इथे करेक्ट टाकणार नाही, कारण की काय होतं की बऱ्याच वेळेस अशा पद्धतीने टाकल्यानंतर यूट्यूब त्याच्यावर स्ट्राईक करतं आणि व्हिडिओ जो आहे मित्रांनो तर बॅन होऊन जातो। इथे पासवर्ड तुम्हाला टाकायचं, पासवर्ड टाकताना मित्रांनो पासवर्डच टाका, डेट ऑफ बर्थच्या भानगडीत पडू नका। तुम्हाला मित्रांनो IBPS कडून एक ईमेल आला असेल, जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट केला तेव्हा तुम्हाला एक ईमेल आला असेल, तर मित्रांनो त्या ईमेलमध्ये तुमचा आयडी असतो, रजिस्ट्रेशन नंबर असतो आणि पासवर्ड असतो, तर तो पासवर्ड टाकायचा। पासवर्ड मित्रांनो अंक असतात काही आणि कॅपिटल लेटर असतात, ABCD मधील कॅपिटल लेटर आणि अंक असतात, तर ते तुम्हाला इथे टाकायचे। डेट ऑफ बर्थ मित्रांनो इथे लॉग इन बऱ्याच वेळेस नाही होत, आणि इथे तुम्हाला कॅपचा टाकायचा। आता मित्रांनो एक लक्षात ठेवायचं, इथे कॅपिटल लेटर्स असतात, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही मोबाईलवर करत असाल तर कॅपिटलमध्ये टाकताय की चेक करायचं। आणि मित्रांनो पाहा इथे पासवर्ड टाकताना इथे दिसत नाही आपल्याला की आपण काय पासवर्ड टाकतोय, आणि नंतरही आपण पाहू शकत नाही, त्याच्यामुळे इथे टाकताना एक जरी लेटर तुमचं चुकलं, कॅपिटलचं स्मॉल झालं, तरी तुम्हाला इथे लॉग इन होणार नाही। आणि मित्रांनो ही जी लिंक आहे, ही लिंक तुम्हाला दिसते, ही लिंक फक्त हॉल तिकीटची आहे। तर मित्रांनो याच्यावर तुम्हाला फक्त हॉल तिकीट दिसतं, इतर तुम्हाला काही दिसत नाही, म्हणजे लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला फक्त हॉल तिकीटच दिसतं, ठीक आहे। तर पहा मी इथे कॅपचा पण टाकतो, आणि कॅपचा मित्रांनो इथे केस सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे कॅपिटल स्मॉल तुम्हाला व्यवस्थित इथे पाहून घेणं गरजेचं आहे। कॅपिटल असेल तर कॅपिटल टाकायचं, स्मॉल असेल तर स्मॉल, परंतु पासवर्ड जो आहे तो तुमचा कॅपिटलमध्येच असतो, ठीक आहे। आणि रजिस्ट्रेशन नंबरचा तर काही विषय नाही, याच्यामध्ये सगळे अंकच आहेत, ठीक आहे। आता पहा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली असं हॉल तिकीट जे आहे ते तुमच्या समोर येतं। तरी ते बघा कोपऱ्यामध्ये क्लिक टू प्रिंट बटन आहे, किंवा तुम्ही इथे डायरेक्टली कमांड पी करून सुद्धा इथे प्रिंट घेऊ शकतात, ठीक आहे। आता मित्रांनो हॉल तिकीट कोणापासून कधीपर्यंत उपलब्ध झाले तुम्हाला लक्षात आलं असेल। आता मित्रांनो उद्याचा जो पेपर आहे, तर कनिष्ठ सहाय्यक याच्यामध्ये जो विद्यार्थ्यांनी गोंधळ केलेला आहे, तर मित्रांनो मी त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमचा गोंधळ जो आहे तो दूर होईल, ठीक आहे। आता मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे हे तर लातूर जिल्हा परिषदेचे वेळापत्रक आहे। तर पहा ज्युनियर असिस्टंट अकाउंट म्हणजे काय, कनिष्ठ सहाय्यक लेखा, काय कनिष्ठ सहाय्यक लेखा। आता मित्रांनो हे एक पद आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा आता मी तुम्हाला याची जाहिरात दाखवतो लातूर जिल्हा परिषदेची। तर पहा ही लातूर जिल्हा परिषदेची जाहिरात आहे, तर यामध्ये तुम्ही पद पाहू शकतात, हे बघा कनिष्ठ लेखा अधिकारी याचा पेपर तर मित्रांनो पुढे आहे, त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक। तर पहा कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा ही मित्रांनो दोन वेगवेगळी पदं आहेत, कनिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा, म्हणजे ज्युनियर असिस्टंट आणि ज्युनियर असिस्टंट अकाउंट। अशी मित्रांनो ही दोन वेगवेगळी पदं आहेत। जर तुमचं कनिष्ठ सहाय्यक किंवा ज्युनियर असिस्टंट हेच पद असेल तर मित्रांनो इथे तुम्हाला लॉग इन होणार नाही, तुम्हाला इथे इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असा चेहरा दाखवणार, हा चेहरा मित्रांनो तुम्हाला इथे दाखवणार, इनव्हॅलिड क्रेडेन्शियल हा चेहरा दाखवणार, याच्या व्यतिरिक्त इथे दुसरा कुठला चेहरा जो आहे तो दाखवला जात नाही, ठीक आहे। हे आता मी तुम्हाला कसलं सांगितलं, कनिष्ठ सहाय्यकचं। आणि मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी हे बऱ्याच वेळेस सांगितलेलं, आता तुम्हाला वाटू शकतं की पुन्हा तुम्ही तीच माहिती देत आहे, परंतु विद्यार्थ्यांना माहिती नाही। आताच मित्रांनो तासभरापूर्वी मला 50 कमेंट्स आणि व्हॉट्सअप मेसेजेस आलेले आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता। त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने हॉल तिकीट जे आहे तुम्हाला डाउनलोड करायचे, आणि कोणाचे आले कोणाचे नाही आले कधीपर्यंत येतात, तर 7 दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट जे आहे ते येत असतात। आता 15 तारखेपर्यंतचे आलेले आहे, तर मित्रांनो 17 तारखेचे कधी येतील, तर उद्यापासून तुम्हाला 17 तारखेचे हॉल तिकीट जे आहे ते दाखवू लागतील। 11 ऑक्टोबर नंतर मित्रांनो 17 तारखेचे ज्यांचे पेपर आहे 17 तारखेला, तर त्यांचे हॉल तिकीट दाखवू लागतील। 18 तारखेला ज्यांचे पेपर आहे त्यांचे मित्रांनो 12-13 ऑक्टोबर पर्यंत हॉल तिकीट जे आहे तुम्हाला तुमचे दाखवू लागतील।
तुम्हाला तिथून प्रिंट करता येईल, ठीक आहे। आणखी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थ्यांनी जे आहे ते वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी फॉर्म भरलेले आहे। आता मित्रांनो, जी जाहिरात मी तुम्हाला दाखवली लातूरची, तर लातूर जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो वरिष्ठ सहाय्यक हे पद नव्हतं, परंतु मित्रांनो सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये बघा वरिष्ठ सहाय्यक हे पद आहे। तर पहा, इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक लेखा, ही वेगवेगळी पद आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एक जबाबदारीने एक गोष्ट करायला सांगतो की इथे तुमच्या हॉल तिकीटवर नाही, सॉरी, तुमच्या फॉर्मवर चेक करा की तुमचं पद नेमकं कोणतं आहे, ज्युनियर असिस्टंट अकाउंट आहे की मित्रांनो फक्त असिस्टंट अकाउंट आहे, चेक करा आणि त्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, ऍक्युरेट जी माहिती आहे, हॉल तिकीट ज्यांचे आलेले आहे, वेळापत्रक ज्यांचं आलेलं आहे, परीक्षा ज्यांची आलेली आहे, ती मित्रांनो इथे तुम्हाला माहिती जे आहे आपल्या युट्यूब चॅनलद्वारे मिळते। आणि मित्रांनो, तुमची येता कदाचित तुम्ही पाहिलं नाही आणि एक्झाम तुमची मिस झाली तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल। त्याच्यामुळे मित्रांनो इथे व्यवस्थित पाहायचं की तुमचं पद कोणतं आहे, मी सगळी पदं जी आहेत ती सांगत असतो इथे। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता जे स्टेनो फार कमी फॉर्म असतात किंवा कोणाचे फॉर्मही नसतात तरी सुद्धा मी ते सांगत असतो, कारण की मित्रांनो एक जरी विद्यार्थी असला तरी त्याच्यापर्यंत ही माहिती जी आहे ती पोहोचली पाहिजे, त्यामुळे मित्रांनो इम्पॉर्टंट असतं सांगणं। त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करायचं, तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ते चेक करायचं। आता मित्रांनो ते तुम्हाला कुठे दाखवतात बघा, ईमेलमध्ये चेक करायचं, आयडी पासवर्ड झालं, त्याच्यानंतर मित्रांनो नाव दाखवतात, डेट ऑफ बर्थ दाखवतात आणि त्याच्या खाली तुमची पोस्ट दाखवतात, पोस्ट दाखवल्यानंतर खाली जिल्हा परिषद सुद्धा दाखवतात। तर मित्रांनो ईमेलच्या शेवटी हे तुम्हाला पाहिजे, ठीक आहे। आणि त्यानंतर मित्रांनो इथे वेळापत्रक चेक करायचं आहे, तुमचं जर वेळापत्रक आलेलं असेल त्यानंतर मित्रांनो हॉल तिकीट पाहिजे की माझी परीक्षा इथून पुढे 7 दिवस आहे का, 7 दिवस असेल तर हॉल तिकीट आले असेल, आणि नसेल आले तर मित्रांनो जिल्हा परिषद आहे तुमच्या हेल्पलाईनचं, तर तिथे कॉन्टॅक्ट करायचा, प्रत्येक जिल्हा परिषदेने हेल्पलाईनचा नंबर दिलेला आहे तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा मित्रांनो माझ्याकडून जेवढी शक्य होईल मदत तेवढी मी करेल, खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता, तर मित्रांनो मी देखील तुम्हाला मदत करेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या हॉल तिकीटचा मित्रांनो हा सर्व काही विषय होता। तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल, तरी मित्रांनो काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये बिंदास टाका, त्याच्या मित्रांनो तुम्हाला सर्वांचे उत्तर जे आहे ते मिळतील, ठीक आहे। चला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक तुम्ही केलंच असेल, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा तुम्ही केलेलंच आहे। तर मित्रांनो धन्यवाद, चला थांबतोय, बाय, लव यू।